दैनिक बाजारभाव, कृषी वार्ता आणि हवामानाचा अंदाज यासाठी आजच सबस्क्राईब करा आम्ही कष्टकर यूट्यूब चॅनलला आणि प्रेस करा बेल आयकॉन आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी. नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या आम्ही कष्टकर यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत आणि मान्सूनविषयक एक सर्वात मोठी अपडेटसुद्धा या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि पाहणार आहोत की पुढील 2 महिन्यात म्हणजे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कशा प्रकारचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळेल. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओला लाईक करून चॅनलसुद्धा सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या म्हणजे मान्सूनच्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये देशात सर्वसाधारण म्हणजे 100% पाऊस पडण्याचा अंदाज हा हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आलेला आहे आणि ही नक्की सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या अंदाजात 8% कमी अधिक तफावत होण्याची शक्यता ही गृहीत धरण्यात आलेली आहे. तर ऑगस्ट महिन्यात देशात 99% पाऊस पडणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आलेले आहे. जून महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या अंदाजानुसार मान्सून हंगामात सर्वसाधारण म्हणजे 96% तर ऑगस्ट महिन्यात 99% पाऊस पडण्याचा अंदाज होता. तर दुसऱ्या टप्प्यातील अंदाज हा 1 तारखेला जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्या अंदाजातही जूनच्या सर्वसाधारण पावसाचा अंदाज हा कायम ठेवण्यात आलेला आहे. मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात देशात 99% पाऊस पडण्याची व त्यामध्ये 9 ते 10% कमी अधिक तफावत असण्याची शक्यता गृहीत धरण्यात आलेली असून 96 ते 104% पाऊस हा सरासरी मानला जातो. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी इतका म्हणजे 99% पाऊस पडण्याची शक्यता 45% असल्याचेही हवामान विभागातर्फे सांगण्यात आलेले आहे. आणि यानंतर पाहूया आपण की अल निनो आणि त्याचा प्रभाव हा मान्सूनवर असणार की नाही याबाबत. तर मित्रांनो, अल निनोची स्थिती ही सर्वांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सध्या सर्वसामान्य आहे. तर प्रशांत महासागरातील समुद्रसपाटीचे तापमान आणि वातावरणीय स्थिती ही अल निनो सर्वसामान्य स्थितीत असल्याचे संकेत आहे. तर हिंद महासागराच्या विषुववृत्तीय भागात सकारात्मक इंडियन ओशन डायपोल म्हणजेच IOD ही स्थिती आहे. तर मान्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडेलनुसार मान्सून हंगामात या दोन्ही स्थिती ह्या कायम राहणार आहेत आणि नक्कीच याचा शेतकऱ्यांना फायदा होईल असे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, ही होती एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांसाठीची. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.